मराठा आरक्षणावरून राज्यात पुन्हा एकदा राजकारण तापलंय. मनोज सरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपानंतर अधिवेशनात मुद्दा चांगलाच गाजतोय. या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मनोज सरांगेंना इशारा दिलाय. आमच्या आया बहिणीच्या छातडावर नाचलात, गोळ्या घातल्या तेव्हा वाईट वाटलं नाही का? आणि आज वाईट वाटतंय, आमच्या आई बहिणीच्या मुंडक्यावर पाय दिला आणि वरून हाणलं. 20 पोलीस एका महिलेला मारहाण करत होते, उचलून आपटता का? विटा डोक्यात हणता का त्यांच्या? तुमची आई म्हणलं तर किती लागलं? आमच्या आया बहिणी उभ्या चिरल्यात तेव्हा कुठे गेला होता हा SIT नेमणारा? मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चांगलीच खडाजंगी उडाल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या चौकशीकरता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी SIT चौकशीचे आदेश दिलेत. आज हा मुद्दा विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रचंड गाजला. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. मनोज जरांगे पाटलांनी स्पेसिफिक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केलेत. गेल्या 2 महिन्यात त्यांनी कधी मुख्यमंत्र्यांवर आरोप केले नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही आरोप केले नाहीत, पण फक्त फडणवीसांवरच आरोप का केले याची चौकशी झाली पाहिजे. त्यांच्या बोलण्यावरून आजही वाटतं की त्यांचा फडणवीसांवर कमी जास्त विश्वास असू शकतो, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज विधिमंडळात विरोधक आणि सत्ताधाऱ्यात झालेल्या खडाजंगीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की इतकी वर्ष मराठा समाजाला आरक्षण देण्याची काही लोकांना संधी होती, मग आरक्षण का दिलं नाही? आम्ही आरक्षण दिल्यानंतर ते टिकणार नाही असं म्हटलं जात आहे, मात्र कोणत्या आधारावर हा दावा केला जातोय? जेव्हा संधी होती तेव्हा आरक्षण देण्यात आलं नाही. मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं. मराठा समाजाच्या जीवावर अनेक नेते मोठे झाले, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. बारामतीमधून सुप्रिया सुळे गेल्या अनेक वर्षांपासून लोकसभेवर निवडून जात आहेत, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळं आता बारामतीमध्ये नेमकं काय घडणार अशी चर्चा चालू आहे. सुनेत्रा पवारांचं बॅनर्स बारामतीमध्ये झळकल्यापासून तर्कवितर्कांना उधाण आलंय. सुप्रिया सुळेंनीही यासंदर्भात टीका केली असताना त्यावर रोहित पवारांनी आज विधानभवनाबाहेर माध्यमांशी बोलताना आपली भूमिका मांडली. अजित पवार त्यांच्या उमेदवाराबाबत निर्णय घेतील, चोरलेला का असेना, त्यांचा वेगळा पक्ष आहे, पण कुटुंब म्हणून विचाराल तर पवार विरुद्ध पवार असं होऊ नये, मात्र त्यांच्याकडून जो कुठला उमेदवार दिला जाईल त्याच्या विरोधात लढणं भाग आहे, आम्ही मनापासून लढणार असंही रोहित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं आज राज्यभर मराठी भाषेचा गौरव केला जातोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या खास दिनी महाराष्ट्रातील जनतेसाठी खास पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी मराठी भाषा ही केवळ मनोरंजनाची भाषा न ठेवता ज्ञानाची भाषा बनवण्याचं आवाहन केलंय. याबाबत त्यांनी X पोस्ट लिहिली आहे. मराठी भाषेचं काय होणार यावर आक्रोश करण्यापेक्षा लोकांच्या बदलत्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यानुसार स्वतःला बदलणं हे अतिशय आवश्यक आहे. मध्यंतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सोशल मीडियावर लोकप्रिय असणाऱ्या मराठी इन्फ्लुएन्सरचा सत्कार केला होता. नेहमीप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढाकार घेईलच. पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मराठी भाषा गौरव दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा, असं राज ठाकरे म्हणाले.